ज्या गोष्टीची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता अखेर तो दिवस उजळला। दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंनी अखेर त्या कारणावरून मागितली उद्धव ठाकरे यांची माफी। उद्धव साहेब माझं चुकलं मला माफ करा, फडणवीसांनी लालच देऊन फसवलं, एकनाथ शिंदेंचे शब्द, ठाकरेंना मनस्वी आनंद। नेमकं घडलंय काय दसरा मेळाव्यात, शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या पाहूयात मित्रांनो सविस्तर। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण झालं, महाराष्ट्रात बंड झालं, मात्र या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप आता शिंदेंना होत आहे, कारण जनतेने सगळा सपोर्ट आता ठाकरेंना द्यायचं ठरवलं। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेलं आहे। मित्रांनो असं जरी असलं तरी एकनाथ शिंदेंना आता दणका देत ठाकरे बाजी मारतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना कालच्या मुंबईमधील शिंदेंच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव साहेब मला माफ करा, तुम्हाला जर वाटत असेल शिवसेना मी फोडली तर तसं नाही, बाळासाहेबांच्या आशीर्वादासकट बाळासाहेबांची खरी शिवसेना आमचीच। मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, आता असं जरी झालं असलं तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 2024 कोण होणार, कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।